थेट जाणार आहोत हिंगोलीत. मनोज जरांगे यांचं इथे आता आगमन झालेलं आहे. मगाशीच आपण दृश्य पाहिलेली होती, त्यांच्या स्वागताची जोरदार अशी तयारी करण्यात आलेली होती. ही दृश्य हिंगोलीतली, हिंगोलीत त्यांचं आगमन झालेलं आहे. इथूनच मराठवाड्यातील मराठा आरक्षण जनजागृती रॅलीला सुरुवात होणार आहे. मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जमलेले आहेत. त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे. भला मोठा हार या ठिकाणी सज्ज झालेला आहे. मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जाणार आहे. एक प्रकारे 13 तारखेची जी डेडलाईन मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली आहे, त्या दृष्टीनं ती डेडलाईन गाठता कशी येईल किंवा त्यासंदर्भात जास्तीत जास्त त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काय करता येऊ शकतं यासाठी सरकारनं सुद्धा वेगानं पावलं उचलल्याचं आपण पाहतोय. एकीकडे अशोक चव्हाण आणि भुमरे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली, दुसरीकडे जी शिंदे समिती आहे ती हैदराबादला जाणार आहे. तिथल्या गॅजेट संदर्भातील जे काही पुरावे असतील किंवा तिथली कागदपत्रं असतील या सगळ्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात पुरावे गोळा करण्यासंदर्भातलं ते सगळं ताब्यात घेतलं जाणार आहे, त्याची माहिती हाती घेतली जाणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे मराठवाड्यातनं मराठा आरक्षण जनजागृती रॅली सुरू करतायत. आजच या रॅलीला सुरुवात होते. किती मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी इथे जमले आहेत आपण पाहतोय. भला मोठा पुष्पहार मनोज जरांगे यांना यांच्या स्वागतासाठी तिथे सज्ज ठेवण्यात आलेला आहे. जेसीबीतून पुष्पवृष्टी तर करण्यात आलेलीच आहे, मात्र मनोज जरांगे यांच्यासाठी हा भला मोठा पुष्पहार त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेला आहे. एक प्रकारे शक्तीप्रदर्शन पुन्हा एकदा मराठा समाजाचं, मराठा समाज बांधवांचं, मनोज जरांगेंचं या माध्यमातून केलं जात आहे. दबाव निर्माण करण्याचा सुद्धा सरकारवर एक प्रकारे हा प्रयत्न म्हणता येईल. 13 तारखेची डेडलाईन आहे, त्याआधी